लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। शिवसेना नेता विजय चौगुले का जन्मदिन आज तमाम सामाजिक और सांस्कृतिक उपक्रमों के बीच मनाया गया। ऐरोली के साई मंदिर में आयोजित कार्यक्रम में विजय चौगुले ने केक काटा और सबकी शुभकामनाएं स्वीकार की। इस अवसर पर उपनेता विजय नाहटा, सांसद राजन विचारे, जिला प्रमुख विट्ठल मोरे और द्वारकानाथ भोईर समेत तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। शिवसेना नेता विजय चौगुले ने आज अपना जन्मदिन सामाजिक और सांस्कृतिक कार्यक्रमों के बीच मनाया। इस अवसर पर मुफ्त आरोग्य शिविर के साथ ही साई मंदिर में महा भंडारा भी चला, जिसका हजारों लोगों ने लाभ उठाया। विजय चौगुले ने सैकड़ों समर्थकों के बीच केक काटा और सबकी शुभकामनाएं स्वीकार की। इस अवसर पर उपनेता विजय नाहटा, सांसद राजन विचारे, जिला प्रमुख विट्ठल मोरे और द्वारकानाथ भोईर समेत तमाम पदाधिकारी भी मौजूद थे। यहाँ सांसद राजन विचारे एवं उपनेता विजय नाहटा ने विजय चौगुले के जनसेवी कार्यों की सराहना करते हुए क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। अपन सगळ्यांनी पाहिलं असेल की वाढदिवस जनरली घरामध्ये साजरा होतो, हॉटेलमध्ये साजरा होतो, पण यांचा वाढदिवस रस्त्यावर हजारो लोक साजरे करतात। म्हणजे खरा जनतेचा नेता कसा असावा, लोकप्रिय नेता कसा असावा, सामान्य माणसाला मदत करणारा नेता कसा असावा, तर ते उदाहरण आमचं विजय चौगुले साहेब आहेत। सगळ्या स्तरामध्ये, मग तो चिचपाड्याचा झोपडपट्टीचा भाग असो, दिघ्याचा झोपडपट्टीचा भाग असो, ऐरोलीमधला सगळा सुशिक्षित वर्ग असो, रबाळ्याचा भाग असो, या सबंध भागातून हजारोच्या संख्येने लोक त्यांना शुभेच्छा द्यायला येतात। ही काही साधी गोष्ट नाही। आणि शिवसेनेचं काम गेले कित्येक वर्ष विजय चौगुले या ठिकाणी करत आहेत। ज्यावेळेला 2014 या निवडणुकीमध्ये मी लोकसभेचा खासदार म्हणून या ठिकाणी उभं होतो, त्यावेळेला विजय चौगुले यांच्यासारखे असंख्य कार्यकर्ते माझ्याबरोबर होते, म्हणून मी एक सामान्य एक कार्यकर्ता लोकसभेचा खासदार होऊ शकलो। हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची काळजी घेणारा असा आमचा एक विजय चौगुले, आणि खरोखर मी परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो। वहीं खुद शिवसेना नेता विजय चौगुले ने हजारों शिवसैनिकों और अपने नेताओं की शुभेच्छा के लिए आभार जताया। उन्होंने आरोग्य शिविर एवं सामाजिक उपक्रमों को जनता की सेवा का जरिया बताते हुए कहा कि साईं बाबा के सानिध्य में जन्मदिन मनाने से उन्हें नई ऊर्जा और जनता की सेवा करने की प्रेरणा मिलती है। विजय स्वरूप येण्यापेक्षा 2 वर्षाचा जो कोविडचा कालखंड गेला, 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही मला तर 1 वर्ष मागे 12 मार्चला झालं आणि नंतर लगेच कोविड लागलं होतं, तर 1 वर्षाचा कालखंड आमचा हा साई भंडाऱ्याचा दिला होता। गेले आम्ही 15-20 वर्षापासून आम्ही साई भंडारा बोलवतो, ज्या लोकांना एक श्रद्धेचं एक प्रतीक साईबाबाचं आम्ही मंदिर तयार केलेलं आहे, आणि त्याच्या माध्यमातून सर्व इथं एक श्रद्धाळू लोक आहेत, त्यांना अपेक्षा असते की साई भंडाऱ्याची, आणि तो दिवस सगळा आजचा असतो। खरं तुझं की विजय देण्यापेक्षा एक आपण सामाजिक सेवेमध्ये जे काम करतो त्याच्यावरती किती आपण विजय मिळवतो ते फार महत्त्वाचं आहे, आणि ते मिळवण्यासाठी माझा छोटासा प्रयत्न असतो। आज एनजिओग्राफी, एनजिओ प्लास आणि आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिरासारखे जे प्रकार आम्ही या ठिकाणी आजच्या दिवसाला केले, एक फार वेगळं अचिव्हमेंट देऊन जातो। सर, तुमचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने हा साई भंडारा साई उत्सव साजरा होतो, काय आत्मिक समाधान तुम्हाला मिळतं? म्हणजे काय असतं की एक वाढदिवस साजरा करत असताना आपण मैदानामध्ये आपला स्वतःचा वाढदिवस साजरा करत असतो, लोक येत असतात, जात असतात, भेटत असतात, पण ते तो वाढदिवस साजरा करण्याने हा बाबांच्या बरोबर श्रद्धा सबरीने वाढदिवस साजरा करणे हा फार वेगळं आत्मसात करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचा एक आनंद दिला भेटतो, आणि तो आनंद तो एक आम्हाला एक बाबांच्या वाढदिवसाला बाबांच्या भंडाऱ्याबरोबर एक आम्हाला एक एनर्जी मिळते, आणि ती एनर्जी घेऊन आम्ही जगण्याचा प्रयत्न करत असतो। शेवटी राजकारणाचा संकल्प करतो तर हार जित असते, महानगरपालिकेची निवडणूक आहे, बघू। ऐरोली हा शिवसेनेचा गड आहे, आणि त्या गडामधून बाबांच्या आशीर्वादाने सर्व लोकांच्या याच्याने आम्ही एक वेगळ्या पद्धतीचा अचीवमेंट नवी मुंबईकरांना आम्ही देणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।